फ्रेंड्स, स्वागत है आपलं तर आपल्या चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक असेल, इकडे सुद्धा सगळं ठीक आहे। आता वाजले आहे सायंकाळचे 5 वाजले आहेत। मी पुरणचे टिफिन डब्बे आहेत, तर आज काही पुरण भाजी खाल्ली नाही, तर ठीक ठेवते का आज लवकर। अरे बरं झालं नाही, आता ऊनही राहिलं ना, तर समजतही नाही लवकरच कसं का झालं सारखं वाटतं नाही का? गायब होते। अच्छा, तिथेच म्हटलं लवकर, म्हणजे असं वाटतं 4 वाजता चालेल। मी आता झोपून तर उठली, 5 वाजले म्हणून झोपून उठली, 5 वाजता एवढी ऊन असं वाटलं आणखी झोपावं, अंधार नाही पडला म्हणलं, त्यामुळे म्हणजे 5 वाजले, अंधार नाही पडला पण 5 वाजले, ऊन पण आणखी झोपणार होते 4 वाजले म्हणून 3-4। आमच्या पिऊला तेवढ्याच शाळा सुरू होतपर्यंत पिऊला तेवढ्याच गेल्या, बरं यायचं बरं घरी बस, सुट्ट्याचे पैसे भेटते सगळ्यांना, पिऊला बस। हा पिऊला सुट्टी आहे। हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक असेल, इकडे सुद्धा सगळं ठीक आहे। आता वाजले आहे सायंकाळचे 5। मी आहे किचनमध्ये, किचनमध्ये चाय ठेवत आहे, चायचं पाणी ठेवलं आहे, आता चाय ठेवत आहे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट। तर तुम्ही सुद्धा या चाय प्यायला, मी चायच आहे, ब्लॅक टी करत आहे आज। चला ब्लॅक टी ठेवली, आणि मी ब्लॉग टाकणार की बघत, चला आवडत असेल तर नक्की लाईक करत जा, आणि सोबत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। तुमच्याशी बोलता बोलता मी चॅनल सुद्धा ठेवलेलं आहे। आता अद्रक आहे, अद्रक घेते किसून, ब्लॅक टी मध्ये अद्रक बरं वाटतं, थोडसा लाईट उजळ पण जास्त नाही, अद्रक किसणी तर ही बघा, ही आहे ब्लॅक टी, ब्लॅक टी होत आहे सोबत। हे बघा आधी बनलं गुळाच्या पोळ्या सोबत खीर। तर चला आता आपण जाऊया बाहेर। तर हे बघा पूर्ण ऊन येत आहे घरामध्ये, बघा आमच्या घरामध्ये 5-6 वाजले की म्हणजे 12 नंतर जी ऊन असते पूर्ण आमच्या घरामध्ये येते। तर माझ्या मिस्टरांनी आणले होते वाटाण्याचे शेंगा, तर ते सुद्धा आता काढून ठेवत आहेत, सोबत मी पण आता चाय ठेवलाच आहे, सोबत ते सुद्धा ठेवते। आणि हा सायंकाळचाच व्हिडिओ आहे 5 वाजल्याच्या नंतरचा। तर हे बघा, आणि लाईट्स लागलेले आहे कारण म्हणजे उजेड तर येतो खिडकीमधनं जेवढ्या तेवढा, पण लाईट लावा लागतं, 5-6ची वेळ झाली आहे त्याच्यामुळे। हे बघा, हे आहे नरडे, छान वाटतात खायला, फिंगर म्हणतात कुठे कुठे, तो आहे आईचा पी म्हणजे सानूचं ते रॅबिट आहे त्याचबरोबर। चला आता आपण जाऊया आणखी, हे दाखवत आहे कपडे मी आत्ताच बाहेरून जस्ट काढून आणले, आणि आता ते ठेवायचे आहे, व्यवस्थित लावायचे आहे, भांडे वगैरे आहेत तेवढे घासायचे आहे, सो पुरांचे टिफिन वगैरे आहेत ते वगैरे सगळे स्वच्छ करून ठेवायचे आहे। चाय माझा होत आहे ब्लॅक टीसोबतच, हे बघा मी इथून दाखवत आहे तुम्हाला बाहेरचं व्ह्यू माझ्या खिडणीमधनं किचनच्या जे दिसतं ते। त्यानंतर अशी इच्छा झाली की चला बाहेरच जाऊन दाखवा, कारण खूप सुंदर वातावरण होतं सायंकाळचं, 6-7 नंतरचं हे वातावरण आहे, म्हणजे चाय पाणी सगळे झाल्यानंतर मग मी बाहेर आली, बाहेर आल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं, म्हणजे 6 म्हणजे ऊन असल्यामुळे जास्त काही असं म्हणजे खूप अंधार पडत नव्हतं, आणि हा सूर्य जो म्हणजे जो मावळत होता ना तो इतकं सुंदर वाटत होतं खूपच। तर त्यानंतर मग हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा, नेक्स्ट डेला आम्ही गेलो होतो फिरायला। तर हे बघा, हे आहे शेती, आम्ही ज्या रोडने जात होतो ते शेतीचे रोड होते, म्हणजे आजूबाजूने शेती आणि मध्ये रोड छोटासा, असे कोणत्याही गावात जर जायचं, आम्हाला गावाला जायचं होतं, तर कोणत्याही गावात जर आपण जातो ना तर जात
जाताना जे रोड पडतात ते अगदी छोटे छोटे आणि मध्येच गाई म्हशी असती येतात आणि सोबतच छोटे रोड असतात आणि रोडच्या बाजूला आजूबाजूला शेती असते. बघा मी रोडच्या दोन्ही बाजूला दाखवत आहे तुम्हाला. आणि त्याचसोबत आणखी शेती तर असते आणि त्याचसोबत कुठे ना कुठे काम सुरू असतं, कुठे बैलबंडी कुठे काही अशा प्रकारे सुरू असतं. तर माझा अवतार बघा असा झालेला होता कारण थकून गेलेले होते बसून बसून, खूप वेळ झालेला होता आणि खूप वेळानंतर मी तो व्हिडिओ स्टार्ट केलेला होता. तर अशा प्रकारे आणि सोबतच मग हा व्हिडिओ पियूला घ्यायला लावला तर तिने घेतला उभ्यामध्ये. तर अशा प्रकारे घेण्यात आलेला आणि शेती एवढी सुंदर दिसत आहे आणि दोन्ही साईडनी भरभरून शेती आहे, म्हणजे शेती सुरू आहे. म्हणजे सॉरी, हिवाळा असल्यामुळे शेतीमध्ये हरभऱ्याची भाजी असो, म्हणजे शेती अशी हिरवीगार दिसत आहे. आणि ती शेती जर आपण उन्हाळ्यामध्ये पाहिली ना खूप बेकार दिसते. आणि आम्ही ज्या गावाला जात होतो त्या गावाकडे इतका रोड बेकार होता आहे बघा, एका साईडने फुटून. मी सांगितल्याप्रमाणे कुठे ना कुठे तुम्हाला असं मिळणार, तुम्ही कोणत्याही गावाला जा, जर हायवे टच रोडने जात असेल मोठ्या मोठ्या सिटीजला तर तुम्हाला खूप सुंदर रोड मिळतात, पण मात्र अशी ग्रीनरी मिळत नाही. आणि जर कोणत्याही तुम्ही खेड्यागावात जात असेल तुम्हाला ग्रीनरी भरपूर प्रमाणात मिळते, शेती भरपूर प्रमाणात मिळते, पण मात्र जे रोड आहे ना ते अगदी गेलेले असतात, म्हणजे त्या रोडनी जाऊ शकत नाही अशा प्रकारचे रोड असतात. तशीच गती आमची झाली होती. रोड बघा इकडून तिकडून फुटून, कुठे काम सुरू, कुठे गड्डा, कुठे उलट पालट होऊन कशी तरी गाडी काढावी लागते. आणि त्यातून फोर व्हीलर असेल तर खूप पंचायत होते काढायला. आहे रोड आहे बरा, पण आणखी कुठेतरी मध्ये थांबलेला, कुठेतरी झुकलेला असंच सुरू आहे. आणि आजूबाजू शेतीच मला एवढी पाहावीशी वाटत होती आणि ती ग्रीनरी तर खूपच छान वाटत होतं. आणि हे बघा कुठे कुठे शेड आहे, म्हणजे खूप मस्त वाटतं तो रोडच बघायला आणि ती ग्रीनरी बघायला. तर स्पेशल मी त्याच्यासाठीच फक्त ग्रीनरीसाठीच घेतला आहे कारण की असंही खूप मुलांना पाहायला मिळत नाही. हे बघा ही आहे बैलबंडी. बैलबंडी शायद खूप कमी लोकांनी पाहिली असेल, माझ्या मुलांना तसंही माहीत नाही, तर त्याच्यामुळे मी त्याला दाखवत होते. आणि सोबतच आज सायंकाळची म्हणजे आम्ही येत होतो घरी त्यावेळेस हा व्हिडिओ आहे. आम्ही गावाला जायच्या पहिले गावावरून येत होतो त्याच्यामुळे थकल्यासारखा चेहरा होता आणि तेव्हाच व्हिडिओ आहे हा. आणि हे बघा इकडे रोडचं काम आणखी त्या रोडच्या दिशेने सुरूच आहे. इथे येताना आमची गाडी पण पंक्चर झाली कारण खूप मोठे इथे लाल रेती आहे, तर कुठे असे मोठे मोठे दगड ठेवून होते तिथून गाडी काढावी लागली. आणि सगळेच लोक आता आपापल्या घरी येत होते शेतीवरचं काम करून, तर काही लोक काही म्हणजे बैलबंडी वगैरे खूप मिळालं. आणि इथे जे साईडनी कापसाची शेती आहे, तर ज्या पराठीला जे बोंड लागलं आहे, आमच्याकडे कापसाची शेतीला पराठी म्हणतात, तर ती पराठीमध्ये जे कापूस निघाला आहे ते सुद्धा आईला माझ्या मुलाला माहीत नाही, तर कारण त्याने कधी शेती पाहिलीच नाही त्याच्यामुळे, तर त्याला ते माहीत नाही. तो म्हणतो आहे त्या जे तुम्हाला इथे दिसत असेल बघा साईडने, तर तो त्याला म्हणतो आहे फूल काय लागले आहे मम्मी, पांढरे पांढरे फुलं मस्त लागले आहे. तर त्याला सांगत आहे मी की नाही हा कॉटन आहे, तर हा कापूस आहे जो आपण घरी लावतो ना देवाकडे तो कापूस आहे म्हणून मी त्याला सांगत आहे. तो म्हणतो त्या कापसाच्या झाडाला की याला फुलं लागू नाही, तर ते फुल नसून तो कापूस आहे. तर अशा प्रकारे आजकालच्या मुलांना माहिती नाही, तर माहिती झालं म्हणजे त्याला असं दुरूनच आता त्याला एखाद दिवस जवळ जाऊन दाखवावं लागेल की कसं ते असतं आणि कसं काय असतं. तर ते फक्त आम्ही त्याला दुरून त्याने विचारला प्रश्न आणि त्याला दाव सांगत होते मी. आणि इकडे काही लोक संध्याकाळची वेळ असल्यामुळे प्रॅक्टिस करत आहे पोलीस भरतीची, आता पोलीस भरती असल्यामुळे. तर अशा प्रकारे सुरू आहे. आणि चला याच ग्रीनरीबरोबर मी करते आहे व्हिडिओला एंड. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगत चला, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब चॅनल केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे असं होईल की तुम्हाला माझी व्हिडिओ लगेचच बघता येईल. आणि चला फ्रेंड्स भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, त्याचबरोबर मी सोडते तुम्हाला या ग्रीनरीबरोबर. बाय.